विदर्भातील प्रमुख पाच लढतींसाठी मतदान सुरू. गडकरी, प्रतिभा धानोरकर, बावनकुळेंसह नेत्यांनीही बजावला मतदानाचा हक्क. तगडा पोलीस बंदोबस्त, प्रत्येक हालचालीवर आयोगाची नजर. आज मतदान होणाऱ्या लढतीत नागपुरातून गडकरी विरुद्ध विकास ठाकरे, चंद्रपूरमधून मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, रामटेकचाही समावेश. देशभरात 102 जागांसाठी मतदान सुरू. तमिळनाडूतून अण्णामलाई, अरुणाचलमधून किरण रिजिजू, मध्य प्रदेशातून नकुलनाथ असे बडे नेते मैदानात. 1625 उमेदवार आजमावणार नशीब. रत्नागिरी, सिंधुदुर्गातून नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर सांगलीतून चंद्रहार पाटीलही अर्ज दाखल करणार. विशाल पाटलांच्या भूमिकेकडेही लक्ष. माढ्यातील हालचालींना वेग. अनिकेत देशमुख आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. मोहितेंना उमेदवारी मिळाल्यानं नाराज, तर दुसरीकडे भाजपावर नाराज जानकर आज बैठक घेऊन भूमिका मांडणार. पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात सभा घेणार. रामदास तडस आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी मोदींचा दौरा. लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचे लागोपाठ दौरे, तर आज नागपुरातच मुक्का. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आज राज ठाकरेंची भेट घेणार. मुंबईत प्रचारसभा घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता, तर बिनशर्त पाठिंब्यानंतर काही मनसे कार्यकर्तेही नाराज. काल अर्ज दाखल केल्यानंतर आज सुप्रिया सुळेंकडून प्रचार सभांचा धडाका. कान्हेरीच्या हनुमान मंदिरापासून प्रचाराचा नारळ फोडणार. शरद पवारही राहणार उपस्थित. अजित पवार आज इंदापुरात प्रचारावेळी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचं मनोमिलन झाल्यानंतर एकत्र उडवणार प्रचाराचा धुरळा.